कोणत्याही आंदोलनात तोडपाणी करायचं, खुद गब्बर व्हायचं आणि त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांना जनतेला सर्वांना माहीत आहे की हे स्पेशलिस्ट आहे, हे तोडपाणी स्पेशलिस्ट आहे, यांना प्रत्येक गोष्टी टक्केवारी घ्यायची सवय असल्यामुळं त्यांना प्रत्येक चांगल्या कामातसुद्धा टक्केवारीच दिसते. जसं कावीळ झालेल्या माणसाला जे काय पिवळं नाही ते पण पिवळं दिसतं, तसं या संजय पवारांचं झालेलं आहे. उद्योगभवन परिसरातील एका सरकारी ऑफिसमधून दर महिन्याला हप्त्याचं पाकिट कोण घेतं हे सुद्धा सगळ्या जनतेला माहीत आहे. या संजय पवारांनी वेळी सुधारावं, नाहीतर आम्ही खरे शिवसैनिक, बाळासाहेबांच्या विचारांचे खरे शिवसैनिक रस्त्यावर उतरून त्यांना आमचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी आतापर्यंत जो शिवसेनेचा उमेदवार दिला त्याच्या उमेदवारांच्या विरोधात आणि धनुष्यबाणाच्या विरोधात त्यांनी कायम प्रचार केलेला आहे. तत्कालीन विरोधक असतील त्यांच्या झाक मिळवणी करायची, तोडपाणी करायचं, टक्केवारी मिळवायची, हे टक्केवारीचे सम्राटच आहे. या टक्केवारी किंगनी वेळीच सुधारावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजपर्यंतच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासात त्या महाविकास आघाडीने जर काँग्रेस राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीने कधीच इथं काय विकासाला निधी आणला नाही, पण आजपर्यंतच्या कोल्हापूरच्या इतिहासात माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि शिवसेना भाजप युतीनं भरघोस असा निधी आणला आहे आणि अतिशय उत्कृष्टपणे कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचं काम चाललेलं आहे. त्यामुळे या संजय पवारांना पोटशूर उठलेला आहे, त्यांना त्याच्या पायाखाली जमीन सरकलेली आहे. कारण जनतेला कायम चांगलं काय आणि वाईट काय दिसत असतं आणि यांची प्रतिमाच टक्केवारी स्पेशलिस्ट अशीच आहे, तोडपाणी सम्राट अशी त्यांची प्रतिमा आहे. आणि अशा जर प्रतिमेच्या व्यक्तीनं आमच्यावर जर नाहक आरोप केले तर त्यांना किंवा त्यांना जर खरोखर विषयाची परीक्षा बघायची असेल तर त्यांना आम्ही रस्त्यावर हिसका दाखवायला कधीही समर्थ आहोत, हे त्यांनी वेळीच ध्यानात घ्यावं.